Hello friends, how are you? I am Prachi. Today's our topic is plants make food. Full explanation, science subject of class four standard. In the last video, we see the what is chlorophyll. अँड हाऊ इट प्रेझेन्स इन द प्लांट अँड हाऊ द लीफ लुक्स अ ग्रीन अँड प्रेझेन्स ऑफ ग्रीन पिगमेंट कॉल्ड क्लोरोफिल म्हणजे आपण लास्ट टेक्स्चरमध्ये नेक्स्ट लास्ट व्हिडिओ व्हिडिओमध्ये काय बघितलं तर ग्रीन पिगमेंट असतो प्लांटच्या लीफवरती आणि त्यामध्ये काय त्या ग्रीन पिगमेंटला आपण काय म्हणतो क्लोरोफिल म्हणतो मीन्स हरित द्रव्य सी हिअर दिस इज क्लोरोफिल सी एच एल ओ आर ओ पी एच वाय डबल एल क्लोरोफिल आणि या पूर्ण युनिटमध्ये आपण काय शिकणार आहे तर, तर नेम दी पार्ट्स ऑफ अ लीफ त्यानंतर डिस्क्राईब हाऊ प्लांट्स यूज देअर फूड मीन्स पा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की पार्ट्स कोणते असतात लिफचे त्यानंतर फंक्शन्स कोणते असतात लिफचे अँड फोटोसिंथेसिस प्रोसेस ही डिस्क्राईब थोडी केली होती तर आता पूर्ण फोटोसिंथेसिस प्रोसेस पण बघणार आहोत आणि हाऊ धीस प्लांट्स यूज धीस दे आर फूड धीस प्लांट्स हाऊ यूज दे आर फूड सो ही आर सी धीज आर दी पार्ट्स ऑफ ली इन दी लास्ट व्हिडिओ वी सी धीज What is stock, main vein, leaf blade, and side vein? So now today we see the photosynthesis process. In the last video, we see also the function of loose and the stomata means what? Stomata means what and stoma means what? Stomata is the plural of stoma. And stoma is the singular of stomata. So photosynthesis. दी प्रोसेस बाय विच ग्रीन लिव्स मेक फूड विथ द हेल्प ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल इज कॉल्ड फोटोसिंथेसिस सिंथेसिस फोटो मिन्स लाइट अँड सिंथेसिस मीन्स पुटिंग टुगेदर अशी एक प्रक्रिया की ज्यामध्ये ग्रीन लीव्स फूड बनवतात कशाचे हेल्प मी तर कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर यांच्यासोबत आणि प्रेझेन्स ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल म्हणजे क्लो फोटोसिंथेसिस से कशी कशी प्रोसेस आहे तर यामध्ये काय होते की लि ल्यू, ग्रीन लिव्स जे असतात प्लांटचे ते फूड बनवतात प्लांटसाठी आणि कशाच्या प्रेझेन्समध्ये तर सनलाईट अँड क्लोरोफिल क्लोरोफिल मीन्स सांगितलं आहे मी काय असतो तर तो ग्रीन पिगमेंट असतो तो लीफवरती असतो आणि सनलाईट सनपासून जी लाईट एनर्जी मिळते ती आणि कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर सो फोटो मीन्स काय होते तर लाईट आणि सिंथेसिस मीन्स पुटिंग टुगेदर मीन्स बनवणे त्यांचं देन हाउ डू ल्यूज मेक फूड तर लिवस ए फूड कसे बनवतात हाउ डू ल्यूज मेक फूड तर इथे बघा डायग्राममध्ये दिसत आहे लाईट एनर्जी कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन आणि क्लोफिलिन लीफ सो रूट ॲब्स वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम दी सॉइल सो हिअर सी these are the roots and roots absorb water and minerals from the soil and send them to the leaves through steam अनी he का करता send them to the leaves through steam steam थ्रू हे leaves कोड़े पाठाव तत का है water and minerals the leaves take in carbon dioxide अनी leaves का एगे तत कार्बन डायऑक्साईड घेतात ठीक आहे ना आपण काय घेतो आपण ऑक्सिजन घेतो ह्युमन बिईंग काय घेतात ऑक्सिजन पण प्लांट्स काय घेतात कार्बन डायऑक्साईड आणि आपल्याला ऑक्सिजन देतात तर इथे बघा काय म्हणत आहे लिव टेक्स इन कार्बन डायऑक्साईड थ्रू स्टोमाटा अँड ॲब्झॉर्ब सनलाईट विथ दी हेल्प ऑफ क्लोरोफिल लिव्ज काय घेतात ल्यूज कार्बन डायऑक्साईड घेतात कशाच्या हेल्पने तर स्टोमाटा ओपनिंग असतं सांगितलं आहे मी आणि ॲब्झॉर्ब सनलाईट आणि सनलाईटला ॲब्झॉर्ब करतात विथ दी हेल्प ऑफ क्लोरोफिल त्याच्यावरती जो ग्रीन पिगमेंट असतो क्लोरोफिल त्याच्या हेल्पने ते सनलाईटला ॲब्झॉर्ब करतात करताय सिअर हिअर सी धिस इज दी वॉटर अँड मिनरल्स क्लोरोफिल इन लीफ अँड ऑक्सिजन दिस इज दी फोटो सिंथेसिस Here see photosynthesis is the process by which plants, some bacteria, and some proteins use the energy from sunlight. So here see oxygen out and carbon dioxide in sunlight absorb and also water and minerals. And in the photosynthesis process, sugar.

अँड कार्बन डायऑक्साईड टुगेदर टू मेक फूड सनलाइट घेतात त्यानंतर वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड यांचे सर्वांना घेऊन ते काय करतात तर फूड बनवतात कोण प्लांट्स आणि यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट काय आहे क्लोरोफिल फोटोसिंथेसिस प्रोसेससाठी सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट आहे तर क्लोरोफिल दॅट इज हरित द्रव्य इन मराठी सो धीस kind of प्लांट फूड इज काइंड ऑफ सिम्पल शुगर कॉल्ड ग्लुकोज आणि या फ्रूड फूडला आपण काय म्हणतो या प्लांटमधल्या फूडला काइंड ऑफ कोणत्या प्रकारचं असते हे फूड तर सिम्पल शुगर कॉल्ड ग्लुकोज त्यालाच आपण काय म्हणतो ग्लुकोज म्हणतो तर ह्या प्लांटमध्ये फूड सिंपल शुगरच्या टाईपमध्ये काय फॉर्म होता आणि त्याला आपण ग्लुकोज म्हणतो वेन फूड इज प्रिपेअर्ड जेव्हा फूड बनतं इट इज टेकन बाय दी व्हेन्स अँड अँड दी स्टीम टू ऑल पार्ट्स ऑफ दी प्लांट आणि जेव्हा हे फूड तयार होतं तेव्हा काय होतं इट इज टेकन बाय दी व्हेन्स हे कोणाला दिलं जातं व्हेन्स आपण बघितलं आहे लिफ्टच्या पार्टमध्ये त्यामध्ये व्हेन्स असतात मेन व्हेन असते मीड रिप अँड साईड व्हेन्स असतात त्या व्हेन्सच्या थ्रू हे स्टीममध्ये जातं आणि स्टीममधून ऑल पार्ट्सलाही फूड मिळतं देन ऑक्सिजन इज गिवन आउट थ्रू स्टोमॅटा अँड हे ऑक्सिजन जे असतं ते बाहेर निघतं आणि ते ऑक्सिजन आपण घेतो कारण सर्व लिव्हिंग थिंग्सला ऑक्सिजनची आवश्यकता असते ऑक्सिजन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर लाईफ सो प्लांट्स आर ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस सो नेक्स्ट इज हाउ डू प्लांट्स यूज देअर फूड तर काय आहे हे प्लांट्स कसे यूज करतात फूडचा हाऊ डू प्लांट्स यूज देअर फूड सो हिअर सी प्लांट्स यूज देअर प्रिपेअर्ड फूड और ग्लुकोज इन द फॉलोविंग वेज प्लांट्स कश बनवलेलं फूड ऑर ग्लुकोज कशाप्रकारे यूज करतात तरी आपण बघूया फर्स्ट आहे दे बर्न्स ईट टू प्रोड्यूस एनर्जी आपल्याला पण फूड आपण कशासाठी घेतो तर एनर्जीसाठी आणि ते पण कशासाठी बर्न करतात तर एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी देन सेकंड पॉईंट दे यूज इट फॉर देअर ग्रोथ अँड रिपेअर ऑफ डॅमेज सेल्स अँड टिश्यूज आपली ग्रोथ तशीच होते का जेवण नाही केलं तर आपल्याला पण ग्रोथसाठी फूड हवं असतं ना तसंच त्यांच्या पण ग्रोथसाठी त्यांना फूड हवं असतं तर ते त्याचा यूज कशासाठी करतात तर दे यूज इट फॉर देअर ग्रोथ म्हणजे वाढीसाठी अँड रिपेअर ऑफ डॅमेज सेल्स अँड टिशूज टिशूज आणि सेल्स माहिती आहे का ते जर डॅमेज झालं तर त्यांना रिपेअर करण्यासाठी पण त्या फूडचं ते यूज करतात देन थर्ड इज दे स्टोअर एक्स्ट्रा फूड इन द फॉर्म ऑफ स्टार्च आणि जे एक्स्ट्रा फूड असतं ते कशामध्ये स्टोअर करतात तर स्टार्चच्या फॉर्ममध्ये ते स्टोअर करतात इन देअर डिफरंट पार्ट्स ते डिफरंट पार्ट्समध्ये असतं लाईक लिव्ज रूट्स फ्रूट्स स्टीम अँड फ्लॉवर तर ते स्टार्च कशा कशामध्ये असतं uh, like तर डिफरंट पार्ट्समध्ये असतं लाईक लिव्ज रूट्स पानांमध्ये मुळांमध्ये फळांमध्ये आणि फांदीमध्ये सुद्धा आणि फ्लॉवर्समध्ये सुद्धा मीन्स फुलांमध्ये सुद्धा ते एक्स्ट्रा फूड स्टोअर करतात त्यानंतर वी ईट धोज पार्ट्स वेअर फूड इज स्टोअर्ड आणि आपण ते पार्ट्स काय करतो ईट करतो आपण फ्रूट्स खातो ना रूटच्या फॉर्ममध्ये म्हटलं तर पोटॅटो पोटॅटो रूट्सच आहे मीन्स ते कसे असतात जमिनीमध्ये असतात तर ते त्यामध्ये खूप शुगर असते आणि फ्रूट्समध्ये ॲपल इथे दिसत आहे त्यानंतर लीफ मीन्स आपण कशाला म्हणू लिफ तर कॉलीफ्लावर दिसत आहे इथे

अँड the लास्ट इज स्टीम सो इन धीस पार्ट्स दी स्टार्च इज stored सो तर तुम्हाला फोटोसिंथेसिस प्रोसेस समजली आहे त्यानंतर प्लांट्स त्यांचे फूड्स यूज कसे करतात हाऊ डू प्लांट्स यूज देअर फूड्स व्हेरी व्हेरी इझी इट सो नेक्स्ट इज ॲक्टिव्हिटी So here see the test for starch. Starch te starch test Dissolve a pinch of starch in hot water. Cool the solution. Take a few drops of this solution in a dish. Add one drop of iodine solution to it. What change do you see? The solution turns blue-black. It is because iodine gives blue-black color with starch. No other substance gives this result. मीन्स आयवडून टाकल्यामुळे त्याचा कलर काय झाला चेंज झाला सो धीज आर दी ॲक्टिव्हिटीज टू शो दॅट सनलाईट इज नेसेसरी फॉर फोटोसिंथेसिस अँड धीज टू शो क्लोरोफिली इज नेसेसरी फॉर फोटोसिंथेसिस दिस इज द ॲक्टिव्हिटी अँड दी we see this activity take a plant with varage, variegated variegated, that is partly green and partly white leaves keep it in sunlight for 2 to 3 hours pluck a leaf from this plant draw the outline of the leaf on, the, on a white, white sheet of paper marking it its green and non-green areas very distinctly so here see in the picture keep the plant in sunlight plant sunlight and then pluck variegated leaf then boil it water then boil it in alcohol then wash the leaf in cold water and uh, last is add a few drop of iodine so we see this color blue black so these are the activities and now the very very important that is the multiple choice questions so see first is the leaves have tiny pores called ल्यूजवरती टायनी पोर्ट्स असतात सांगितलं आहे मी त्याला काय म्हणतात तर स्टोमाटा द ल्यूज हॅव टायनी पोर्स कॉल्ड स्टोमाटा ऑप्शन सी इज करेक्ट मीन्स द ल्यूज हॅव टायनी पोर्स कॉल्ड स्टोमाटा फॉर इनकमिंग अँड आउटगोईंग ऑफ वॉटर ड्रॉप्स अँड कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन देन सेकंड क्वेश्चन प्लांट स्टोर एक्स्ट्रा फूड इन द फॉर्म ऑफ प्लांट काय करतात तर स्टोअर करतात फूड तर कशाच्या फॉर्ममध्ये करतात आपण बघितलं आहे तर कशाच्या फॉर्ममध्ये करतात ऑप्शन बी स्टार्च प्लांट स्टोअर एक्स्ट्रा फूड इन द फॉर्म ऑफ स्टार्च सो आय होप यू लाईक धिस व्हिडिओ इन द नेक्स्ट लेक्चर ऑर इन द नेक्स्ट व्हिडिओ वी सी दी सम अनयुजिबल प्लांट्स सो टुडेज थँक्यू